झेरॉक्सच्या दुकानात अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांवर एका गुंडाने विनाकारण हल्ला केलाय, तसंच खंडणी वसुलीची धमकी देखील दिली. सकरधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवडल्यात. स्वप्नील महेश शर्मा वय 30 वर्ष याचे बुधवार बाजाराजवळ झेरॉक्स सेंटर आहे. बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अश्विन उर्फ गोलू सुदेश लिहितकर वय 26 वर्ष राहणार बुधवार बाजार हा दुकानात आला व मी गुंड असून मला 700 रुपये हप्ता द्यावा लागेल, असं केलं नाही तर दुकान चालू देणार नाही अशी धमकी दिली. त्याचवेळी दुकानात हर्षल संजय नवखरे व 19 वर्ष राहणार शांतीनगर हा परीक्षेचा अर्ज भरत होता. गोलूने त्याला बाजूला जाऊन अर्ज भरण्यास सांगितलं व त्यानंतर धमकी देण्यास सुरुवात केली. मी तडीपार गुंड असून तुरुंगात देखील जाऊन आलेलो आहे, मुकाट्याने बाजूला हो असं म्हणत काही कळण्याच्या आतच त्याने खिशातून चाकू काढला व तो हर्षलच्या गळ्याच्या दिशेने फिरवला. ही सर्व बाब लक्षात घेऊन स्वप्नीलने पोलिसांना कळविले. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. आरोपी अश्विन गोलू लिटकर याने आपल्या जवळील चाकूने डोक्यावर हातावर पायावर अशा गंभीर स्वरूपाच्या जखमा केलेल्या आहेत. अश्विन गोलू लिटकर याच्यावर आतापर्यंत 18 गुन्हे दाखल असून काही सगळे त्याच्यावरती बॉडी ऑफेन्स हे दाखल आहे आणि प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती. तडीपार संपल्यानंतर त्यांनी हे 2 गुन्हे केलेले असून त्याबाबत आमच्याकडे खंडणीचा 110/23 आणि 306A/111/23 हे 2 गुन्हे दाखल करण्यात आले. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.